नमस्कार, मी डॉक्टर महेश शिवाजी रोकडे. मी एक किडनी स्पेशलिस्ट आहे आणि गेली 11 वर्ष पुण्यामध्ये कार्यरत आहे. आज आपण किडनी डायलिसिसबद्दल बोलूयात. किडनी डायलिसिस म्हणजे नेमकं काय असतं? किडनी डायलिसिस म्हणजे रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया. आता ही कधी करावी लागते? ज्या वेळेला किडनीचं फंक्शन हे 10% कमी झालेलं असतं त्यावेळेला आपल्या डायलिसिस करावं लागतं. आता किडनी फेलियर हे 2 प्रकारचे असतात. एक, तात्पुरती तुमची किडनी बिघाड झाली असेल तर त्याला अक्यूट किडनी इंजुरी असं म्हणलं जातं. कायमस्वरूपीची किडनी खराब झाली असेल तर त्याला क्रॉनिक किडनी डिझीज असं म्हणलं जातं. तर दोन्ही केसेसमध्ये डायलिसिस करावं लागतं. तात्पुरत्यामध्ये तात्पुरतंच करावं लागतं, कायमस्वरूपीमध्ये रेग्युलर करावं लागतं. आता रेग्युलर जे डायलिसिस असतं ते 2 ते 3 वेळा करावं लागतं आणि ते नियमित स्वरूपात करायला लागतं. आता डायलिसिसमध्ये नेमकं आम्ही काय करतो? तर डायलिसिसमध्ये आपल्याला अशी एक रक्तवाहिनी लागते जी शरीरातनं रक्त बाहेर काढू शकते. आता हे रक्त किती स्पीडनी काढलं पाहिजे? तर 250 ते 300 मिलीलिटर प्रति मिनिट या स्पीडनी रक्त बाहेर काढायला लागतं. जर कुणाचं डायलिसिस मला लगेचच करायचं असेल तर ते एका नळीद्वारे केलं जातं. ही नळी गळ्यामध्ये टाकली जाते किंवा आपल्या जांघेमध्ये टाकली जाते. या नळीला 2 टोकं असतात. एकामधनं रक्त बाहेर काढलं जातं, ते एका फिल्टरमधनं पास होतं आणि शुद्ध झालेलं रक्त परत आपल्या शरीरात दुसऱ्या नळीच्या टोकाद्वारे आत जातं. याला डायलिसिस असं म्हणतात. आता डायलिसिसचा जो प्रोसेस असतो हा 4 ते 6 तासांचा असतो. हे जे मी सांगितलं हे रक्ताचं डायलिसिस किंवा हिमोडायलिसिसबद्दल सांगितलं. आता दुसरंही एक डायलिसिस असतं ज्याला पाण्याचं डायलिसिस म्हणतात, ज्याला पेरिटोनियल डायलिसिस म्हणतात. पेरिटोनियल डायलिसिससाठी आपण काय करतो की तर आपल्या बेंबीच्या बाजूनी एक सिलिकॉन मटेरियलची ट्यूब आपण आत टाकतो. आता ही ट्यूब नेमकी कुठे जाते? तर ही एका पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये जाते, म्हणजे एका आवरणामध्ये असते. आता या आवरणामध्ये आतड्या पण असतात आपल्या, तर आतड्यांच्या बाजूला ही नळी जाऊन पडलेली असते. तर आपण यामध्ये एक विशिष्ट तऱ्हेचं पाणी टाकत असतो ज्याला पेरिटोनियल फ्लुइड असं म्हणतात. हे पाणी काय करतं? तर शरीरातले जे दूषित पदार्थ आहेत रक्तवाहिन्यांमधले, म्हणजे युरिया, क्रिएटिनिन आणि एक्स्ट्रा पाणी, या सगळ्याला शोषून घेतं. तर हे पाणी आपण आत टाकतो, साधारण 6 तास आतमध्ये ठेवतो आणि परत हे पाणी 6 तासांनी बाहेर काढतो. तर यामध्ये काय करतोय आपण की दूषित पदार्थ पण बाहेर काढतोय आणि एक्स्ट्रा जे वॉटर आहे ते सुद्धा आपण बाहेर करतो. याला म्हणतात पेरिटोनियल डायलिसिस, राईट. आता पेरिटोनियल डायलिसिस किती वेळा करायचं? तर पेरिटोनियल डायलिसिस हे एकदम जेंटल आणि हळूहळू होणारं डायलिसिस आहे. रक्ताचं डायलिसिस आपण 2 ते 3 वेळा करणार असं मी सांगितलं, राईट. पेरिटोनियल डायलिसिस आपल्याला दिवसामध्ये 2 ते 3 वेळा करायचे, राईट. कारण हे डायलिसिस खूपच हळूहळू होत असतं. पण पेरिटोनियल डायलिसिसचा फायदा काय आहे की हे आपण घरी करू शकतो. याचं ट्रेनिंग दिलं तर नातेवाईक किंवा पेशंट स्वतःही एक करू शकतो. तर याचे फायदेही आहेत, नुकसानही आहे. फायदा हा आहे की घरी करू शकतो, नातेवाईक करू शकतात, तुम्ही हवं तिथं ट्रॅव्हलला जाऊ शकतात, हॉलिडेजला जाऊ शकतात, तुमचं मटेरियल तुम्ही कॅरी करू शकता. पण दुसरा नुकसान किंवा इनकन्व्हिनियन्स जर म्हणाला तर रोज करावं लागतं. पण दोन्ही डायलिसिस, हिमोडायलिसिस आणि पेरिटोनियल डायलिसिस, हे काही विशिष्ट तऱ्हेच्या पेशंटमध्ये निवडलं जातं. जर कुणाला डायलिसिस सेंटरसाठी 300-300 किलोमीटर ट्रॅव्हल करायला लागत असेल, जवळपास हिमोडायलिसिसचं सेंटरच नाही, अशा पेशंटसाठी पेरिटोनियल डायलिसिस म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे. जरी त्याला रोज करावं लागतं पण प्रवास तर त्याचा टळला ना त्या पेशंटचा. त्यामुळं पेरिटोनियल डायलिसिसचे फायदे आहेत, हिमोडायलिसिसचे पण फायदे आहेत आणि एका पेशंटच्या आयुष्यामध्ये दोन्ही डायलिसिस त्याला कधी ना कधी करायला लागू शकतं. तर आता पेरिटोनियल डायलिसिस, हिमोडायलिसिस दोन्हीचे फायदे नुकसान काय असू शकतं? तर पेरिटोनियल डायलिसिसला एक नुकसान असं असू शकतं की पेशंट स्वतः ही नळी जोडण्याचं काम करतं, त्यामुळे कधीकधी हात जर स्वच्छपणे धुतलेले नसतील तर आपण डायरेक्ट आपल्या पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये, म्हणजे आतड्यांमध्ये आपलं इन्फेक्शन आपण स्वतःच्या हाताने इंट्रोड्यूस करू शकतो. तर हे एक नुकसान झालं. तर तात्पुरतं जर इन्फेक्शन झालं तर आपल्याला काय करावं लागतं की पेशंटला तात्पुरतं डायलिसिस बंद करावं लागतं आणि हिमोडायलिसिसवर शिफ्ट व्हावं लागतं. हिमोडायलिसिसमध्ये पेशंट्स काय करतायत की 2 ते 3 वेळा सेंटरला जात आहेत, डायलिसिस करतायत. पण यामध्ये डायलिसिसमध्ये आपण काय करतोय, 2 प्रक्रिया करतोय. एक तर पाणी काढण्याची प्रक्रिया ज्याला अल्ट्रा फिल्ट्रेशन असं म्हणतात, दुसरे दूषित पदार्थ काढण्याची प्रक्रिया ज्याला टॉक्सिन रिमूव्हल असं म्हणतो आपण, राईट. तर पेशंट्सचं एक ड्राय वेट निश्चित केलं जातं. ड्राय वेट म्हणजे काय की सूज विरहित वजन. तर पेशंटचं ड्राय वेट निश्चित केलेलं असेल आणि त्याप्रमाणे ठरवलं जातं की प्रत्येक डायलिसिसला किती एक्स्ट्रा पाणी काढायचं. उदाहरणार्थ कुणाचं ड्राय वेट 50 किलो असेल आणि त्या पेशंटनी पाणी पिलं भरपूर आणि त्याचं वजन वाढलं 53 किलो, तर जो डायलिसिस टेक्निशियन आहे
तो 53-50 3 किलो पाणी काढायचं असं त्या मशीनला कमांड टाकणार की ऑटोमॅटिकली त्याच्या शरीरामधनं 3 लिटर पाणी निघून जाणार, राईट. तर आता हे पेशंट्सनी पाणी पिण्याची जी असती लिमिट्स दिलेले असतात प्रत्येक पेशंटला, तर त्यामध्ये एकूण उद्देश काय असतो की प्रत्येक डायलिसिसला ज्या वेळेला पेशंट येतोय तर 2 ते 2.5 लिटरपेक्षा जास्ती पाणी वाढू नये हा मूळ उद्देश असतो. जर खूप जास्ती पाणी आपल्याला 4 तासात काढायची वेळ आली तर त्यामध्ये काय होतं, पेशंटचं ब्लड प्रेशर ड्रॉप होऊ शकतो किंवा पायाला एकदम गोळे यायला लागतात किंवा ब्लड प्रेशर ड्रॉप झालं तर अचानक पेशंटला उलट्या पण यायला लागतात. दुसरी गोष्ट काय होते की एकदम एवढं सारं पाणी निघून गेल्यामुळे खूप जास्ती विकनेस येतो आणि खूप जास्ती तहान पण लागते. त्यामुळे पेशंटला काय वाटतं की डायलिसिस केलं आणि मला त्रास झाला, पण ॲक्च्युली हा त्रास का झालेला असतो तर ते एक्स्ट्रा पाणी काढल्यामुळे झालेलं असतं. त्यामुळे डायलिसिसची नाहक मनात भीती बाळगण्यापेक्षा किंवा डायलिसिसला नावं ठेवण्यापेक्षा आपण फक्त कमी पाणी जर पिलं तर डायलिसिस ही अतिशय उपयुक्त अशी ट्रीटमेंट आहे, काहीही त्रास न करता व्यवस्थित तुम्हाला एक प्रोडक्टिव्ह लाईफ देऊ शकते. डायलिसिसवरती उत्तम आयुष्य जगण्यासाठी काही 4-5 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जितकं डायलिसिस सांगितलं आहे जर ते आठवड्यात 2 वेळा सांगितलं किंवा 3 वेळा सांगितलं ते कधीही न चुकवणे हे सर्वात उत्तम. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं ड्राय वेट जे आहे त्याच्या 2 ते 2.5 लिटरपेक्षा जास्ती वजन वाढू देऊ नका. जितका जास्ती वजन वाढेल तितका त्रास पेशंट्सलाच होणार आहे, त्यामुळे नाहक उगाचच डायलिसिसविषयी मनात भीती निर्माण होणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे डायलिसिस करत असलेल्या पेशंट्सनी डायलिसिसच्या जाण्यापूर्वी ब्लड प्रेशरची गोळी जर खायला नाही सांगितली तर ती गोळी पण न खाणे हे उचित राहतं. चौथी गोष्ट म्हणजे हिमोग्लोबिन वाढवण्याचे इंजेक्शन्स हे प्रत्येक डायलिसिस पेशंट्सला घ्यायला सांगितलेले असतात. हिमोग्लोबिन 12 ते 13 मेंटेन करणं हा उद्देश असतो आणि जितकं चांगलं हिमोग्लोबिन राहतं तितकं डायलिसिसवरती एक चांगली क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन करता येते. पाचवी गोष्ट म्हणजे डायलिसिसच्या पेशंट्सचं डायलिसिस करत असताना प्रोटीन लॉस होत असतो, त्यामुळं त्या पेशंट्सना आहारामध्येही प्रोटीन वाढवलं जातं आणि प्रोटीन पावडर्स सप्लिमेंट्ससुद्धा दिले जातात. तर जर आपण या 4-5 गोष्टी व्यवस्थितपणे पाळल्या तर अतिशय उत्तम आयुष्य डायलिसिस करत असताना पण आपल्याला जगता येतं. आणि कॉस्टबद्दल जर विचारायचं म्हणलं तर डायलिसिसची जी कॉस्ट आहे, आता हिमोडायलिसिसचे सेंटर्स जर बघितले तर 3 प्रकारचे सेंटर्स आपण बघू शकतो की डायलिसिसमध्ये काय असतं की एकतर चॅरिटेबल सेंटर्स आहेत जे अगदी 100-200 रुपये किंवा 300-400 रुपयामध्ये डायलिसिस करत आहेत. आता यामध्ये त्यांचं फंडिंग जे होत असतं ते चॅरिटेबल सेंटर्सना मिळतं आहे, ते उद्योजक किंवा काही लोकांकडनं मिळत आहे. कॉर्पोरेट जे सेंटर्स आहेत आता ते उत्तम प्रकारच्या मशीन्स वापरत आहेत, डायलिसिस रिप्रोसिंग युनिट्स वापरत आहेत, त्यामुळे त्यांची कॉस्ट ही थोडी हायर साईडला असती. आणि इंटरमिडिएट जे नर्सिंग होम्स असतात त्यांची कॉस्ट ही साधी मध्यभागात असते, त्यामुळे कॉस्ट ही व्हॅरी होऊ शकते फ्रॉम सेंटर टू सेंटर डिपेंडिंग ऑन काय प्रकारची फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते. तुम्हाला डायलिसिसबद्दल अजूनही काही उत्सुकता असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा. थँक्यू.